इन जनरल आपण काय बघतो आता, मी इतक्या वर्षापासून कोचिंगमध्ये आहे, अनेक विद्यार्थी येतात क्लासमध्ये. सुरुवातीला महिना 2 महिने त्यांची कन्सिस्टन्सी असते, रेग्युलर क्लास करतात. नंतर नंतर मग ते कुठतरी त्यांची लिंक नाही राहत, डिसकंटिन्यू होतात, क्लास बुडवतात. सुरुवातीच्या काही टेस्टमध्येही त्यांचे मार्क चांगले असतात, अभ्यासामध्ये 1-4-5 टेस्टमध्ये त्यांचा रिझल्ट चांगला असतो, हळूहळू त्यांचे मार्क कमी व्हायला लागतात. का? जर कन्सिस्टन्सी राहत नाही, प्रयत्नामध्ये सातत्य असायला पाहिजे, तर ते राहत नाही. मग ते महत्त्वाचं काय की आपल्याला मोटिवेशन पाहिजे, आणि ते मोटिवेशन जे आहे ते सेल्फ मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं. दररोज तुम्हाला कोणी सांगणार नाही की तू अभ्यास कर, रोजच्या रोज तुम्हाला कोणी मोटिवेट नाही करणार, बाहेरचा व्यक्ती, तुमचे पॅरेंट करणार नाहीत किंवा टीचर करणार नाहीत. तर विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे की स्वतः स्वतःला इन्स्पायर केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे, प्रयत्न करायचे. भले प्रोग्रेस सावकाश जरी झाली तरी चालेल, परंतु जर लिंक तुटली, समजा डिस्कंटिन्यू झाला, की मग आपण अभ्यासात नाही राहत. ऑलरेडी आपल्याला ब्रेक दिलेलाच आहे, आठवड्यात एखादा दिवस सुट्टी असते, त्या दिवशी आपण ब्रेक घेऊ शकतो. अभ्यासाचा एक दिवस कंटाळा आला तर आपण, समजा 1 तासभर अभ्यास केला, 2 तास अभ्यास केला, कंटाळा आला तर आपण त्यात ब्रेक घेऊ शकतो. परंतु जे प्रयत्नातलं जे सातत्य आहे ते टिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ते राहत नाही मुलांमध्ये. मग आपण पाहतो ना की सुरुवातीला मग एखादा मुलगा जेव्हा म्हणतो की मला फक्त जे मेन ॲडव्हान्सच करायचं आहे, हळूहळू मग ज्यावेळेला त्याला असं लक्षात येतं की आपण कमी पडतो आहोत, आपली मेहनत कमी पडते, आपल्याला मार्क तेवढे म्हणावे पडत नाहीत, असं ज्यावेळेला त्याला लक्षात येतं, मग त्यावेळेला तो काय करतो, त्यासाठी एम कमी करतो. मग ॲडव्हान्सवरून तो मेनवर येतो, मेनवरून परत सीईटीवर येतो, असं करत करत त्याचा एम हा लो होत जातो. काय होतं? तर त्याची डिसकंटिन्युटी, प्रयत्नामधलं जे सातत्य आहे ते राहत नाही, त्यामुळं मग त्याला खाली खाली यावं लागतं. म्हणून मला विद्यार्थ्यांना नेहमी करता हे सांगायचं की तुम्ही जे काही काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवता आलं पाहिजे, अभ्यासाच्या बाबतीत असेल, क्लासच्या बाबतीत असेल, कॉलेजच्या बाबतीत असेल. तर सातत्य जर तुम्ही ठेवलं तर निश्चित तुम्हाला यश मिळतं. म्हणजे आज मला जे सांगायचं त्याचा उद्देश एकच आहे की कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. तुम्ही 1-8 दिवस अभ्यास केला, पुन्हा 15 दिवस गॅप दिला, परत काहीच बघितलं नाही, नंतर पुन्हा चालू केलं, हे जे काही सिस्टीम आहे ही मात्र धोकादायक आहे. भले तुम्ही 2 तासाचा अभ्यास करा दररोज, पण ते रेग्युलरली 2 तास अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मग काय होईल, तुमचं जे आत्ता मी म्हणलं सातत्य न राहिल्यामुळे जे नुकसान होते ते होणार नाही. वेगवेगळ्या एक्झाम असतात क्लासच्या कॉलेजच्या, त्या एक्झामचं शेड्यूल आहे, त्याचा अभ्यास आहे. तर त्याच्यात मग जर समजा तुम्ही लिंक ठेवली नाही, डिस्टर्ब झालं समजा, तर मग त्या एक्झाममधला स्कोअर कमी येतो. म्हणून प्रयत्नामधलं जे सातत्य आहे ते राहणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे मुलं सुरुवातीला अगदी त्यांचं म्हणजे फार मोठे स्वप्न असतात, खूप मोठे एम असतात, पण नंतर नंतर ते ज्याला म्हणतो ना आपण ते कमी कमी होत जात आहे, हळूहळू हळू ते कमी होत आहे, अभ्यासातलं लक्ष कमी होत आहे. मग आपण डिस्ट्रॅक्शनमध्ये येतो, विनाकारण आपण मित्रांमध्ये वेळ घालतो, मोबाईलमध्ये वेळ घालवतो, आपला वेळ त्यात जातो, मग आपला अभ्यास मागं पडतो. अभ्यास मागं पडला की मग आपण बऱ्याच वेळेला मग काही अभ्यास झाला नाही म्हणून एक्झाम द्या बुडवतो, एक्झाम देत नाही. हे असं जे काही पुढं इरेग्युलॅरिटी होत जाते तर त्याचा परिणाम पुन्हा ओव्हरऑल रिझल्टवर होतो. शेवटी शेवटी मग खूप काही राहिला अभ्यास तर त्याचा ताण येतो. मग ताण आल्यामुळे काय होईल की अभ्यास जेवढा व्हायला पाहिजे तेवढं पण नाही होत, अजून कमी होत जातो. मग ह्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही कमी करा अभ्यास, 2 तास करा, 3 तास करा, परंतु प्रयत्नामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. ठीक आहे, आठवड्यातनं एखादा दिवस ब्रेक घेतला तर मान्य आहे, परंतु जर तुम्ही त्याची लिंकच ठेवली नाही, सातत्यच ठेवलं नाही, तर रिझल्ट आणण्यासाठी अवघड जाईल, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. थँक्यू.